नमस्कार मंडळी, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला चिकनचा रस्सा करून दाखवणार आहे. एकदम साध्या, सोप्या आणि झणझणीत पद्धतीने आज आपण हा चिकनचा रस्सा इथे बनवणार आहोत. चला आज आपण चिकन करूया. पहिले प्रथम अर्धा किलो चिकन आहे, याला आपण मॅरिनेशन करून घेऊया. त्याच्यासाठी 2 चमचे अदरक लसूणची पेस्ट, 1/2 चमचा कलर, 5 चमचे दही, दह्यातलं पाणी काढून घ्यायचं. आता आपण याच्यात मसाले टाकूया. याच्यामध्ये 2 चमचे लाल मसाला घेतला आहे, धना पावडर 1/2 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, अमचूर पावडर 1 चमचा, चिकन मसाला एवरेजचा 2 चमचे, मीठ आणि कसुरी मेथी. हे 1 चमचावर लिंबाचा रस, 1 पळी तेल, म्हणजे हे 2 चमचे होतात. आता आपण याला 1 तास तरी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. आता याला झाकण देतो. फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर बाहेर ठेवा. मी फ्रीजला ठेवते. आता आपण हा 1 तास ठेवलेला होता चिकन, आता मॅरिनेट झालेला आहे. तो आता आपण भाजून घ्यायचा. तवा घेतला, तव्याला तेल लावून घेतलेलं आहे मी. आता त्याच्यावर आता मी हे पीसेस सोडते. आता मी आता भाजायला टाकलेले आहेत, त्या 15 ते 20 मिनिटे भाजून घ्यायचे. टाकून 5 मिनिटे झालेले आहेत. आता एक पलटी मारून घेऊया. मी आता पलटी करून घेतलेली आहे. आता परत आपण 5 ते 7 मिनिट त्या बाजून शिजवून घ्यायचे. आता हे मी भाजून घेतले परत 7 मिनिट. आता ते मी काढून घेते. हे मी आता भाजून घेतले, तसेच आता राहिलेले पीसेस आहेत ते पण मी भाजून घेते. आणि राहिलेली जी ग्रेव्ही आहे ती आपण नंतर रश्यामध्ये टाकायची. आता हे मी रश्यासाठी हे चिकन सगळं भाजून घेतलेलं आहे. आपण आता रश्याची तयारी करूया. मी आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 3 पळ्या मी तेल टाकलं आहे. ते आता आपलं तेल तापलेलं आहे. त्याच्यात मी 3 वेलची, 1 मसाला वेलची आणि दालचिनीचा झाले की त्याच्यात आपण हा 2 मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहेत. कांदा लवकर शिजावा म्हणून मी त्यात थोडस आता मी मीठ टाकत आहे. आता आपण हा कांदा 5 मिनिट शिजून घेणार आहोत, 5 ते 7 मिनिट. आपला कांदा लाल झालेला आहे. 1 चमचाभर 1/2 चमचा अद्रक लसणाची पेस्ट,
लाल मसाला दोन चमचे, धना पावडर दीड चमचा, हळद अर्धा चमचा, चिकन मसाला एक चमचा, आता मिक्स करते. राहिलेली ग्रेव्ही टाकते. या थोडस पाणी त्याच्यात घालत आहे. त्याच्यावर झाकण ठेवून मी आता 2 मिनिटं शिजवून घेणार आहे. इथे आता 2 मिनिटं झालेली आहेत, छान्याला उकळी आलेली आहे. मिक्स करते. आता हे 3 चमचे मलई आहे, तिने मिक्स करून घेतलेली आहे. दुधावरची मलई आहे ही, तुम्ही फेस क्रीम टाकलीत तरी चालेल. क्रीम टाकताना गॅस कमी करणे, नाहीतर ती फाटली जाते. पुन्हा 1 मिनिट त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता याला छान उकळी आलेली आहे. मिक्स केलं, पहिले आपण भाजलेले चिकनचे पीसेस टाकूया. मिक्स करून घेऊया. चिकन मी याच्यात पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला जसं त्याच्यात किती पाणी हवं असेल त्याच्यात गरम पाणी घालणे, थंड पाणी घालू नये. जेवढा रस्सा हवा असेल तेवढाच गरम पाणी घाला. एक 10 मिनिटं परत शिजवून घ्यायचे. हे मला छान उकळी येऊ द्या. छान एकदम उकळी आलेली आहे. तेलाचा तवंग पण छान आलेला आहे. ही माझी ग्रेव्ही आता जरा जाड आहे. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर आणखी तुम्ही गरम पाणी त्याच्यात घालू शकता. वरून कोथिंबीर टाकायची. गॅस बंद करायची. आता आपला हा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही येथे पाहू शकता 10 मिनिटानंतर हा चिकन रस्सा किती प्रमाणात घट्ट झालेला आहे. हा चिकन रस्सा तुम्ही भात भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी घेऊ शकता. तांदळाच्या भाकरीसोबत हा चिकन रस्सा अतिशय चविष्ट लागतो. तांदळाच्या भाकरीची रेसिपी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला भेटेल. हा चिकन रस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.